अखिल भारतीय किसान सभेच्या नगर तालुका अध्यक्षपदी विकास गिरंगे यांची निवड झाली आहे. किसान सभेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत नगर तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात येऊन संघटनेच्या ध्येय धोरणांवर चर्चा झाली. ऑल इंडिया किसान सभेच्या नगर तालुका अध्यक्षपदी विकास गिरंगे यांची तर सचिवपदी निवृत्ती गायकवाड यांची निवड झाली आहे. नूतन कार्यकारिणी निवडीसाठी किसान सभेची बैठक शनिवारी झाली. यावेळी वर्धा येथील संघटक दिलीप उटाणे, किसान सभेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य बन्सी सातपुते, बहिरनाथ वाकळे, बाळासाहेब सांगळे, महादेव पालवे, किरण गायकवाड, राजू शेख, श्याम वाघसकर, नूतन उपाध्यक्ष संतोष गायकवाड, प्रदीप चोपडे, सतीश निमसे, सनी वाकळे, गोरख बारसकर, विजय केदारे, संदीप पवार आदी उपस्थित होते. सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचं आवाहन उपस्थित मान्यवरांनी केलं. आज या ठिकाणी नगर तालुका ऑल इंडिया किसान सभेची जी काही नवीन कार्यकारिणी या ठिकाणी निवडलेली आहे शेतकरी मित्र सभासदांनी, तर त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होतं. ऑल इंडिया किसान सभा ही क्रांतिशील नाना पाटलांनी बऱ्याच काळ तिचं नेतृत्व केलेलं आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतलेला या संघटनेचं या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांनी विचार करून की या शहराभोवती जी काही गावं आहेत, तालुक्यामध्ये जे काही शेतकरी आहेत, त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारून आता जे जे काही सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेतकरी विरोधी धोरण सध्या या सरकारने राबवल्याचं चालवलेलं आहे, त्या धोरणाचा प्रतिवाद करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून रस्त्यावर उतरवण्यासाठी या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने आमच्या किसान सभेच्या वतीनं 7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर अशी एक राज्यव्यापी किसान संघर्ष यात्रा ही नगर जिल्ह्यामध्ये 14, 15 आणि 16 असे 3 दिवस येणार आहे. तर त्या निमित्ताने खारेकर्जुनी, निंबळक आणि बोल्लेगाव या ठिकाणी किसान सभेच्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. हे लबाड सरकार आहे, तुम्हाला आश्वासन देतं पण काहीच करत नाही. अंगणवाडीचा लढा बऱ्याच दिवसामध्ये सुरू आहे. एक लढा इतर राज्यामध्ये लाल बॉटल लढत आहे, मग तो CITU असेल, AITUC असेल, सर्वेकडे लढत आहे. आणि म्हणून त्या दिशेनं अंगणवाडीच्या लोकांना जितकं न्याय मिळालेला आहे त्यांना वेतन मिळत आहे, यांना वेतन द्यावं. तुम्हाला माहीत असेल लोकसभा विधानसभेच्या वेळेस या सरकारच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, सैनिक कामगारांना आम्ही किमान वेतन लागू करू, आणि म्हणून ते अजून केलं नाही. फक्त ते बोलायचीच बाब आणि बोलायचीच कडे समजत ना, तशी परिस्थिती आपली आहे. आणि म्हणून एकजूट होणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं 1.5 वर्ष एकजुटीने लढा दिला, 1.5 वर्ष नक्कीच न्याय मिळेल, फक्त एकजूट राहा. नूतन पदाधिकाऱ्यांनीही किसान सभेच्या ध्येय धोरणानुसार काम करण्याची ग्वाही दिली. अखिल भारतीय किसान सभा तालुका अध्यक्ष पद या ठिकाणी मला जे मिळालेलं आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्याची जी संधी मिळालेली आहे, त्याच्यावर मी पुरेपूर काम करणार. आणि शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही सर्वजण लढायला तयार आहोत. जी आम्हाला संधी दिलेली शेतकऱ्यांसाठी, त्यासाठी आमचे सर्व आई बाप सर्व शेतकरी आहेत. आणि यापुढे जो संघर्ष करावा लागेल त्यासाठी आम्ही सदर्व तयार आहोत. यापुढे आम्ही भरपूर काही करणार आहोत, रास्ता रोको करणार आहेत. या सरकारने सांगितलं होतं कर्जमाफी देणार, अद्याप काय कोणाला कर्जमाफी झालेली नाही. आणि याच्यापुढे आम्ही भरपूर काही लढे देणार आहोत. तरी सर्व शेतकऱ्यांनी 14, 15 आणि 16 या तारखेला आपली संघर्षयात्रा आहे, त्यावेळेस सर्वांनी या संघर्षयात्रेत उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या ज्या ह्या कर्जमाफी आणि होणारी पिळवणूक ह्याच्यावर आम्ही सरकारविरुद्ध चांगला तडेतोड हे देणार आहे, मोठा लढा देणार आहोत. आणि त्याच्यासाठी इतर शेतकरी बंधूंनी बी आमच्या पाठीमागं उभं राहावं आणि आम्हाला खंबीर साथ द्यावी. आणि हा लढा पुढं जाऊन आपल्या सर्वांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील. यावेळी किसान सभेचे सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.